एजुकेशन सोसाइटी नागपुर इस संस्था की स्थापना पूर्व विधायक सुधा प्रन्यास के विश्व स्वतंत्रता संग्राम सेनानी स्वर्गीय ईश्वर बाबू देशमुख इन्होंने की थी। आज संस्था के नागपुर रामटेक मांडर में अनेक शाला महाविद्यालय कार्यरत है, लेकिन ईश्वर देशमुख इनकी मृत्यु के बाद अरुण देशमुख इन्होंने खुद को सचिव व रमेश दुर्गाकर इन्हें अध्यक्ष घोषित किया। इस संस्था पर अवैध रीति से कब्जा करने की बात इस दौरान कही गई। आइए जानते हैं क्या है आखिर पूरा मामला। एडवोकेट विनय धाबे या कांतोड़े मैडम ने जे अरुण देशमुख जी इलेक्शन बोगस दाखल होते आधारे जो बदल अर्ज दाखिल चैरिटी कमिशनकडे 10/2006 या अर्जावर त्यांनी जे ऑब्जेक्शन दाखल केलं त्या अर्जाबाबत मी त्यांचा वकील म्हणून इथे काम केलेलं आहे। आणि हे करताना असं लक्षात आलं की 14/9/2005 यांनी जे मीटिंग दाखवलेली अरुण देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ती मीटिंगच अवैध होती, कारण त्या पर्टिक्युलर तारखेला ईश्वर देशमुख हे अवंती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर माहूरकर उदय माहूरकर यांच्या हॉस्पिटलमध्ये ICU भर्ती होते। दिनांक 9/9/2005 ते 20/9/2005 या कालावधीत ते ICU होते, तर ते या मीटिंगमध्ये नव्हतेच, पण त्यांची उपस्थिती दर्शवून त्यांची खोट्या सह्या करून त्यांची उपस्थिती दर्शवली आणि त्यांचं स्वतःला सचिव म्हणून नियुक्त करून घेतल्या त्यांनी दाखवलेलं आहे। कारण 2005 ते रिटायर झाल्यामुळे त्यांचं जे सचिवपद होतं ते संपुष्टात आलं होतं। प्राचार्य म्हणून त्यांची जी नियुक्ती होती त्यांच्यापूर्वी जे हरिभाऊ केले होते ते पण त्यावेळी रिटायर झालं, त्यांचं सचिवपद संपलं, त्याचप्रमाणे यांचंही संपलं होतं, पण ते यांनी स्वतःच्या नावाने दाखवून हे पुढचं इलेक्शन दाखवलं 4/6/2006 आणि त्या भरोशावर हा बदल अर्ज दाखल केला होता। तर हा बदल अर्ज दाखल केला त्याच्यावर यांनी जे ऑप्शन घेतलं होतं की ही मीटिंगच झाली नाही आहे आणि असं कुठल्याही प्रकारे यांची नियुक्ती झाली नाही आहे, हा त्यांचा जो मुद्दा होता किंवा ऑब्जेक्शन होतं हे चॅरिटी कमिशनर मॅडमनी ग्राह्य धरलेलं आहे उपधर्मदाय आयुक्त यांनी, आणि ते ग्राह्य धरून 14/5 मीटिंगमध्ये जे घडलं ती मीटिंगच अवैध होती आणि ती पूर्णपणे मॅनेज आणि मॅन्युप्युलेटेड होती असं क्लिअर कट फाइंडिंग या अर्जामध्ये आदेशामध्ये दिलेलं आहे। त्यामुळे यांची जी काही बॉडी त्यामुळे निवडून आलेली आहे त्यावेळी 4/6/2006 ती पूर्ण बॉडीच अवैध ठरते आणि त्या बॉडीने केलेले प्रत्येक पुढचे कार्य हे अवैध आणि अनैतिक ठरतात। या दरम्यान त्यांनी जे नियुक्त्या केल्या किंवा प्रमोशन्स दिल्यात या सिटीजन्स एज्युकेशन संस्थेद्वारे संचालित करण्यात येणाऱ्या विविध शाळा महाविद्यालयांच्या बाबतीत त्या सर्व नियुक्त्या ह्यासुद्धा देखील आता पर्यायानं अवैध आणि प्रमोशन्स देखील अवैध ठरतात। तेव्हा यांनी हे एवढ्या मोठ्या प्रकारे एक फ्रॉड करून ही संस्था बळकावण्याचा जो प्रयत्न केला होता आणि त्याला यांनी लाईफ मेंबर म्हणून कांतोडे आणि ढोले रमणलालजी भट्टड यांनी जे ऑब्जेक्शन घेतलं होतं ते ऑब्जेक्शन किंवा तो उजर हा उपधर्मदाय आयुक्त कार्यालयाने ग्राह्य धरून मान्य धरून त्यांचा बदल अर्ज खारिज केलेला आहे। त्यामुळे ह्या बदल अर्जा आदेश भरोशावर पुढचे इलेक्शन झालेले आहेत ते देखील अवैध ठरतात, कारण मूळ इलेक्शन अवैध ठरल्यामुळे दर 3 वर्षांनी येणारे इलेक्शन्स ऑटोमॅटिकली अवैध ठरल्यामुळे ते आता ग्राह्य धरता येणार नाही। आता